की बाहेर गेला तर सुरुवात केलेली आहे गणपती. आरती केली जाते, बघू शकताय आरती चालू आहे. नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी आणि आजच्या दिवशी गणपती घरी येणार आहे. त्याची सर्व तयारी वगैरे तर झालेली आहे मित्रांनो, आणि आता थोड्याच वेळात आता घरी पण गणपती आणायचे आहेत. सगळ्यात पहिले मंदिरामध्ये गणपती ठेवलेले आहेत, तिथे आरती होईल आणि तिथे आरती झाली की त्याच्यानंतर घरी गणपती घेऊन येणार आहेत आणि मग त्याच्यानंतर तिथे आरती होईल. अशा प्रकारचं म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि ते आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहे. तर चला जाऊया. 5 minutes later. मित्रांनो, आता आपण मंदिरात आलेलो आहे आणि बघू शकता गणपती घेऊन जाण्यासाठी सर्व मंडळी आलेले आहेत वाडीतील. मी आता थोड्याच वेळात गणपती बाहेर घेणार आहेत. बघू शकताय सगळे आलेले मंडळी इकडे बसलेली आहे. बाकीची मंडळी सगळी इकडे आहेत. हॅलो, गणपती बघू शकता हनुमंताचं मंदिर. आणि सगळे गणपती आतमध्ये आहेत आणि थोड्याच वेळात आता बाहेर घ्यायचे सगळे पूजेसाठी. बाहेर गेला तर सुरुवात केलेली आहे हे गणपती. मित्रांनो, बघू शकताय तयारी चालली आहे सगळी गणपतीची. मित्रांनो, बघू शकताय तयारी चालली आहे बाकीचे आलेले वाडीतील ग्रामा. Yeah.
आता आरती वगैरे झालेले आणि आता थोड्याच वेळात गणपती घरी घेऊन जाणार. प्रत्येक जण आपापला गणपती इथून घरी घेऊन जाणार आहेत. गणपती आता घरी आलेले आहेत. त्याच्या अगोदर सगळ्यात पहिली गणपतीची पूजा केली जाते, गणपतीला आरती केली जाते. बघू शकताय आरती चालू आहे. आले नातवाला घेऊन टोपी कुठली आहे मोठे बाबू? टोपी कुठली घेतली आहे? खाली तरी ठेव त्याला बघू. मित्रांनो, आता गणपतीची स्थापना चालू आहे. त्याच्यानंतर पूजन केले जाईल, आरती वगैरे होणार आहे थोड्याच वेळामध्ये. गणपती
संतांनी बापो गोरिया मित्रांनो, आता गणपती आतमध्ये आणलेले आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये पूजा केली जाईल त्याची आणि त्याच्यानंतर आरती होणार आहे. सगळ्यात अगोदर गंध लावला जाईल, त्याच्यानंतर आणलेले हार वगैरे आणि पोत घातलं जाणार आहे गणपतीला. बघू शकताय आपण. आणि ते झाल्याच्या नंतर आरती केली जाईल आणि दुखार्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपाजळाची सर्वांनी सुंदर सिंदूराची कंठी शोभे माल मुक्ता बळासी. जय देव जय देव जय मंगळमूर्ती श्री मंगळमूर्ती दर्शन मात्र मान कामना पूर्ती. जय देव जय देव रात गौरी गुमरा चंदनाची मूर्ती कुंकुम केशोरा हिरे जन मुकुट शोभा शोभला तुम दे मोरे चरणी गागुरिया. जय देव जय देव जय मंगळमूर्ती व श्री मंगळमूर्ती दर्शन मात्र मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर करवर वंदना सरसोंड वक्र दीन दीनना राज रामाचा वर्ता हे सकळा संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगळमूर्ती व श्री मंगळमूर्ती दर्शन मात्र मान कामना पूर्ती. जय देव जय देव विक्राळ ब्रह्मांडी माळा विषेकंठे काळ त्रिलंके ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा जेतन आजम निर्मळ वाहे जो जुळा. जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा. गजराया जसं सुखाचा दिवस दाखवित आलं तसं याच्या पुढचाही दिवस सुखाचं दाखव. ह्या सर्व भावकी अगदी प्रत्येकाचा हातभेटीचा नारळ आलेला आहे, त्या नारळात पाहून करून घ्या आणि तुमच्या भड्यांचा त्रास आहे घरामध्ये आहे शेतामध्ये आहे त्यांचं बंधन करा आणि असंच आनंदाचा दिवस द्या आणि सर्वांनी केलेली सेवा मान्य करून घ्या. आरती करून झालेलं आहे आणि आता नारळ फोडले जाणार आहेत मनसलेले आणि आता पूजा करून घेऊया. मित्रांनो, जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे कोकणातील नवीन नवीन ब्लॉग आपण पाहू शकता. धन्यवाद.